नमस्कार जय महाराष्ट्र. मी आनंद कुंदूर, सहसंघटक मुंशी चित्रपट सेना पुणे शहर. गेली पुणे शहरात 4 दिवसांपासून आम्ही एक अशा लोकांसाठी, तुमचं नाव काय? भरत डांगे. भरत डांगे, स्वप्नील ललगे, असे 4-5 लोक आहेत जे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, जे सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड, पुण्यातले, मुंबईतले जे लोक आर्टिस्ट काम करतात, त्यांना आर्टिस्ट कार्ड काढण्यासाठी जे महामंडळाचे ठरले रेट आहेत 2100 रुपये, ते न सांगता त्यांच्याकडनं एक्स्ट्रा कमिशन घेऊन 3500 रुपयामध्ये ते आम्ही कार्ड काढून देतो, असा धंदा सुरुवात केलेला आहे पूर्ण पुणे शहरामध्ये. आज हा 4th माणूस आहे. गेले 4 दिवस झाले आम्ही आज पकडतोय. हा मुंबईत ना आलाय, ह्याला आम्ही सांगितलं सकाळी, ह्याला आम्ही असं फसवलं की आम्ही 10 जण आहेत भाऊ, आम्हाला काही माहित नाही, आम्ही नगरवरून आलोय, आम्हाला आर्टिस्ट काढायचंय. त्याला ठीक आहे, 3500 रुपयाप्रमाणे 10 जणांची तुम्ही गोळा करून ठेवा, आधार कार्ड, पॅन कार्ड ठेवा, मी तुमचं कार्ड डॉक्युमेंट घ्यायला येतो, मला पैसे द्या, कार्ड तुमचे 4-5 दिवसात पोहोचून जातील. बरं, हा स्वतःला शिवसैनिक समजतो, हा म्हणतो की मी शिवसेनेचा गटप्रमुख आहे, पण ह्याच्याकडे स्वतःकडे शिवसेनेचं कार्ड नाहीये, ह्याच्याकडे महामंडळाचं सुद्धा कार्ड नाहीये. आता तो बघा काय म्हणतो, 2 मिनिटं ऐका, बोला. जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं. तुम्ही कशासाठी आले होते इथं? खरं मुंबईवरून ते ह्यांच्यासाठी आलो होतो की ह्यांना 8-10 लोकांना कार्ड काढायचे होते. मी त्यांना सांगितलं की 3500 रुपये खर्च पडेल. असं किती खर्च आहे महामंडळाचा? असा 2100 रुपये फीचे. आणि त्या फीच्या व्यतिरिक्त मी म्हणालो की फक्त माझं एक थोडस जास्त मानधन असेल की माझं गाडी भाडं वगैरे एवढं फक्त पकडून मी त्यांना 10 लोकांचे गाडी भाडं येणं जाणं 35000 रुपये, त्यातले 21000 भरणार. 15000 रुपये मला गाडी भाडं द्या, मी ते महामंडळाचं कार्ड काढून देतो. त्याबद्दल माझी चुकी झाली आणि ह्या व्यतिरिक्त आता पुढे असं मी कधी करणार नाही. जर आढळल्यास तुम्ही माझ्यावर कारवाई करू शकता. पण मी आता कुठल्या पक्षाने सांगितलं आम्हाला? नाही, मी शिवसैनिक आहे. पण कार्ड आहे शिवसेनेचं? नाही, आता सध्या नाही, जुनं वाले. ठीक आहे. हा, पण आता मी ह्या पुढे असं काम करणार नाही, त्याबद्दल मी तुमची क्षमा माग. तुमचं पूर्ण नाव? सगळ्या आर्टिस्टची क्षमा माग. हो, सगळ्या आर्टिस्टची, आपल्या मंडळाची, आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मी क्षमा माग. पुढे याच्या पुढे कधी? या पुढे मी करणार नाही. या पुढे असं होतं काम नाही? नाही करणार, खरंच नाही करणार. आता आपण याच्यावर एक लिगली कारवाई करून यांना आता आपण सोडून देतोय. बाकीची बडबड नाही करेल, त्यांच्यावर कारवाई करून पुढची कारवाई आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष अमेजी खोपकर, उपाध्यक्ष रमेशजी परदेशी आणि महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे भोसले यांना विचारून पुढची कारवाई करण्यात येईल.